नमस्कार, मी निकिता वाघ, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचं स्टार कवार. गारपिटीची तातडीने नुकसान भरपाई द्या अशी मागणी नगराध्यक्षा वैशाली ठाकूर यांनी केली. 13 व 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्रा व मोसंबी बागा तसेच इतर रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शहरातील झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे, तरी काहींच्या घरावरील कवेलू टीना उडून गेल्या. डोक्यावरील छप्पर उडाल्याने संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. यांचे जीवन सुरळीत करण्यासाठी तातडीने मदत देण्याकरिता उपविभागीय काटोल यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र नुकर आदी उपस्थित होते. हजारो शेतकरी पोहोचणार धरणे आंदोलनाला. सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या हितामध्ये आंदोलन करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलनामध्ये सामील होणार असे वक्तव्य राज्याचे माजी राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच राहील. मुख्यमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन वाढीव नुकसानाची भरपाई द्यावी अशी जाहीर मागणी करण्यात आली. 13 व 14 फेब्रुवारी रोजी गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व बोंड अडीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत यावी करिता काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख व सहकाऱ्यांनी 14 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री रणजित देशमुख, रूपाताई देशमुख आदी व येथील शेतकऱ्यांनी जागर मंचचे प्रवीण गावंडे मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट दिली. कोळसा खाणीने बाधित नागरिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिला आंदोलनाचा इशारा. पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव, घाटरोना, कामठी, ओसीएम, इदर, सिगोरी खाणीमुळे परिसरातील नागरिक प्रकल्पग्रस्त यांच्या प्रश्नांकडे बेकोली प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षी प्रदूषणामुळे होणारे त्रास, रोजगार संधी उपलब्ध न होणे इत्यादी एकूण अशा 25 प्रश्नांसाठी बेकोली बाधित नागरिक संघर्ष समितीच्या वतीने रामटेक माजी आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बेकोली प्रशासनाला दिनांक 16 फेब्रुवारी नंतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. MIDC मध्ये कवी कोकिल यांचा स्मृती पर्व आयोजित. महाशिवरात्री निमित्त MIDC परिसरातील कवी कोकिल विद्यापीठ स्मृती पर्व महोत्सव साजरा करण्यात आला. येथील नागमंदिरात आयोजित या महोत्सव उद्घाटन आमदार समीर मेघे यांच्या हस्ते कवी कोकिल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. IPL ची सुरुवात 7 एप्रिल पासून. मुंबई आणि चेन्नई मध्ये होणार पहिला सामना. IPL उद्घाटन सामना 7 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित चॅम्पियन मुंबई इंडियन आणि 2 वेळेचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग यांच्या मधात खेळला जाईल. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार कवर.